అడవాలో तुम्हाला तुमचे कामगार म्हणतील तुम्ही आमचं संपा देत नाही, तुम्ही सबको फोडता, तुम्ही हे करता, तुम्ही ते करता, त्यांना तुम्ही ठामपणे सांगा की फसवणूक आहे, फसवणुकीला आम्ही पाठिंबा देणार नाही. हे एक धाडस तुम्ही दाखवा. सभासद नोंदणी मला पण करायची, तरी सुद्धा मी हे धाडस करते, कारण मला खोट्याबरोबर जायचं नाही, मला कामगारांना जे फसवत आहेत त्यांच्याबरोबर जायचं नाही. माझी सभासद नोंदणी कमी झाली तरी चालेल, पण फसवणूक आमच्या रक्तात नाही. जर याच्या बाबत कुठलंही आश्वासन मिळालं नाही, आणि आश्वासन जरी मिळालं तरी ते पाळलं गेलं नाही, आणि मला गॅरंटी आहे आश्वासनही मिळणार नाही, ते पाळले जाणार. हे आपण खूप वेळा बघितलं, आपल्या अत्युच्च नेत्याकडनं आलेलं आश्वासन सुद्धा बेस्ट वाले पाळत नाही. आणि बेस्ट समितीत कोण बसले? सर्वात जास्त शिवसेनेचे 8 आणि त्याच्यानंतर भाजपचे 6. एवढे त्यांचे सदस्य असले तरी विलीनीकरणाचा प्रस्ताव इथून तिथे हलत नाही. अगदी म्हणतात मुख्यमंत्र्यांकडे गेलाय, मी म्हणते मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही गेलाय म्हणता, सगळ्या तिथे सीटचे सौदे करता तुम्ही बसून. हो, विलीनीकरणाचा सौदा का नाही करते? का नाही होत आहे तिथे विलीनीकरणाचा सौदा? का नाही शब्द अख्ख्या अधिवेशनात ऐकला तुम्ही विलीनीकरण शब्द? आपल्या बेस्ट साठी एक तरी माणूस शिवसेनेचा उठून उभा राहिला आणि काहीतरी बोललाय? एवढे आमदार आहेत, भाजपचे एवढे आमदार आहेत, कशाला फसवतो लोकांना? आणि किती दिवस फसवणार लोकांना? आणि शशांकराव यांच्या बरोबर जातो ते कम्युनिस्टांपैकी एका तरी नेत्याने उपस्थित केला का? अख्खा अधिवेशनात मी तिथे होते. बेस्ट हा शब्द सुद्धा नाही, जी बेस्ट मरायला आली त्याचा अख्ख्या अधिवेशनात शब्द सुद्धा नाही. आणि त्यामुळे यांचा 7 आणि 8 ला, 8 आणि 9 ला जो संप करायचा तो त्यांना संप करू दे. 9 तारखेनंतर मात्र वर्कर्स युनियनचं जे कार्यालय आहे केनडी ब्रिजला, तुम्हाला माहितीये कुठे, त्या कार्यालयावर रयतराज कामगार संघटनेचा मोर्चा जाईल. आणि हा प्रचंड मोर्चा जो आपण तिथे जायचा, आणि त्यांना सांगायचं की आता आम्ही ऐकणार नाही. तुम्ही संप केलात त्या संपत सुद्धा तुम्हाला काही तुमच्या कामगारांनी पाठिंबा दिला, पण आता आम्ही ऐकणार नाही. आता हा करार झालाच पाहिजे, नाही तर आम्ही एक नाही असे वारंवार तुमच्यावरती मोर्चा आणू. आणि हा दबाव आता आपण वर्कर्स युनियनवर आणलाच पाहिजे. त्यांनी हा करार करायचा हा दबाव फक्त आपण आणू शकतो. शिवसेना मोर्चा काढणार आहे का वर्कर्स युनियनवर? कधीच काढणार नाही. 2 दिवस विरोधात जातात, तिसऱ्या दिवशी एकत्र बसतात. तिसऱ्या दिवशी नाही, सकाळी विरोधात जातात, संध्याकाळी 7 नंतर एकत्र बसतात. ही त्यांची परिस्थिती आहे. वर्कर्स युनियन वरती करार करण्याचा जर दबाव कोणी आणू शकत असेल तर फक्त रयतराज कामगार संघटना दबाव आणू शकते. आणि त्यामुळे त्यांचा हा संप झाला रे झाला 8 आणि 9 तारखेला. 10 तारखेला मी तुम्हाला सांगेन कुठल्या दिवशी आपण वर्कर्स युनियन हे धंदे करायचे. 8 आणि 9 तारखेला यांच्याबरोबर फरफटत, आणि तुम्ही बघा मी तुम्हाला लिहून देते. 8 आणि 9 तारखेला शशांकराव आझाद मैदानवरती त्या स्टेजवर जाणार. त्या सगळ्या विश्वास उडकींपासून बँकेचे जे आहेत युनियनवाले, त्या सगळ्या युनियन बरोबर ह्या पण भाषण करणार. 8 आणि 9 तारखे झाले की संपले, काहीतरी आश्वासन द्यायचं, काहीतरी हो म्हणायचं, जसं मागल्या संपत केलं तसं. आणि कधीतरी हे या आपल्या कामगारांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. दरवेळेस त्यांच्याबरोबर आपण फरफटत जायचं, फरफट घ्यायचं मला मान्य नाही. माझी एक इच्छा आहे, या नवीन कामगारांना न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आता आपली आहे, कारण हे दोन्ही काही करणार नाही. मी तुम्हाला अगदी 100% सांगते, दोन्ही मिळून काही करणार. आणि विलीनीकरण जेव्हा होणार आहे आणि ते आपल्यामुळेच होणार आहे, तेव्हा या नवीन कामगारांचा हा नवीन करार झालेला असला पाहिजे. कारण जेव्हा विलीनीकरण होईल तेव्हा त्यांचा सुधारित पगारातच विलीनीकरण झालं पाहिजे, नाहीतर त्यांना जुना पगार चालू होईल महापालिकेत. हे लक्षात घ्या, विलीनीकरण जेव्हा होईल तेव्हा जो पगार असेल तो चालू राहणार आहे त्यांचा. तो जर